सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व आयबीएस आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. ॲक्च्युली माझं नाव आहे वैभव प्रभाकर दुगम. माझा आहे मोबाईल व्यवसाय धंदा आणि त्या अनुषंगाने मी शेतीशी रिलेटेड गोट फार्मिंग आणि कुक्कुटपालनाचा आत्ता सध्या प्रोजेक्ट चालू केला. तर त्याच्यामध्ये आलेल्या अडचणीनुसार आणि ह्याच्या कल्पकवृत्ती वृत्तीमुळं त्यानं स्वतः हे मशीन तयार केलेलं आहे. कोणाचीही मदत न घेता अशाच पद्धतीचं तो घरात कंटिन्युअली कल्पकतेचा वापर करून याच्यापूर्वी बॅटरीवरती इलेक्ट्रिक सायकल चालू केलेली आहे. लॅटेस्टमध्ये हे अंडे उबवायचं हॅचिंग मशीन केलेलं आहे. नवीन आता त्याच्यामध्ये सॉईललेस म्हणजे मातीविरहित शेतीवरती त्याचं आता संशोधन चालू आहे, ज्याच्यामध्ये टेरेसवरतीच कुटुंब आपले स्वतःचे भाज्या ऑर्गेनिक पद्धतीनं तयार करतील. आणि याचा उद्देश जास्तीत जास्त समाजाला आपल्या स्वतःचं बिल्डिंग करून किंवा स्वतःसाठी त्यांनी हे करण्यासाठी याचा हे प्रयत्न आहे. माझे नाव रेणुका दुगम. हा माझा मुलगा श्रेयस, म्हणजे ह्याला कृष्णा म्हणतात. हा काय नाही लेखोडकर आहे आणि बोलण्यात पण लय फास्ट आहे. आता त्याला नवोदयाच्या परीक्षेला बसलो होतो स्कॉलरशिपला. इस्लामपूरला क्लास होता, रोज सकाळी 8 जायचा, संध्याकाळी येत होता 8. अभ्यास केला घरा, म्हणजे शाळेतलं इकडचा अभ्यास करून आता तो खानापूर तालुक्यात 15 आणि सांगली जिल्ह्यात 95 नंबर आले त्याचा. आणि ती इतका म्हणजे त्याला असं आता लॉकडाऊन मुळे का नाही काय करायचं काय नाही म्हणून इलेक्ट्रिक वस्तू करतो, म्हणजे बाहेर त्याला जास्त पाठवत नाही मी. त्यांना आता हे केलं काय सायकल चालू, म्हणजे मोटरवर सायकल चालवली, परत पॉवर बँक करायला प्रयत्न करतो, पण शॉक बसून मी जास्त काय त्याला करू देत नाही. आता त्यांनाही मशीन बनवली. सुरुवातीला त्याने थर्माकोलच्या बॉक्स मध्ये तापमान मेंटेन करून ही मशीन बनवली आणि केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी काही अंडी त्यामध्ये ठेवली. 19 दिवसात त्या अंड्यातून 19 पंख फुटलेली पिल्ली बाहेर आली. माझं नाव श्रेयस वैभव दुगम. मी आतापर्यंत 2 प्रोजेक्ट केलेले आहेत. एक आहे इलेक्ट्रिक सायकल आणि हे दुसरं अंड्यापासून पिल्लं तयार करायची मशीन. हे पिल्लं तयार करायची मशीन हे सर्किट आहे, टेम्परेचर कंट्रोलर. ह्याच्यावर इथं टेम्परेचर सेट केलं ना की 37.7 टेम्परेचरवर गेलं की आपोआप बल्ब बंद होतो आणि 35.5 खाली टेम्परेचर आलं की बल्ब चालू होतो. इकडे हे 2 बल्ब लावलेले आहेत ह्यासाठी हीटसाठी. आणि हे अंडे रेषा मारल्या आहेत की हे सकाळ आणि संध्याकाळ असे गोल गोल फिरवावे असे. आणि हे पाणी आहे आर्द्रतेसाठी. आणि हे 2 फॅन आहेत ना ते आहे ते आर्द्रता मेंटेन करण्यासाठी. आणि हे ह्यातून पिल्लं 19 ते 21 दिवसात निघतात. ह्या मशीनचे असे फायदे आहेत की हे बाजारात मिळतात 6,000 आणि आपल्याकडे मिळते 4,000 100 अंड्यांची. आणि हे आहेत 50 अंड्यांची. 50 अंड्यांचे आहे 3,000 आणि हे ह्या कोंबडी बसवायची गरज नाही.
हे शेतकऱ्यांसाठी चांगले आहे. कोंबडी बसवायची गरज नाही. इंटरनेटवर बघितल्या आधी हे बॉक्स मागितला, नंतर हे सर्किट ती मागवलं आणि हे बल्ब आणले दोन. हे फॅन ती त्या ह्याच्यावर आले मागवल्यावर हे फुलपात्र ठेवलं आणि तांदूळ टाकलं खाली, म्हणजे अंडी फुटाय नको. हे किती दिवस तू प्रयोग करत होतास याच्यावर? हे 2 दिवस. कसं समजलं तुला की यशस्वी होत आहे? हे आधी 4 अंडी ठेवलेले आहेत, त्यातले 2 आलते आणि 2 गेलेले. त्यामुळे या प्रयोगात केवळ निर्जीव अंड्यांनाच पंख फुटलेले नाही तर छोट्या श्रेयसच्या महत्वाकांक्षेला देखील पंख फुटलेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने श्रेयसच्या पंखांना आणखीन बळ मिळो या वज्रधारीकडून शुभेच्छा. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.